मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, विद्यार्थ्यांची घटती पट संख्या हा एक चिंतेचा विषय आहे. पालिकेच्या आणखी 8 शाळांचे केले जाणार आहे विलिनीकरण. घेऊया सविस्तर बातमी जाणून. शिक्षणाची ऐशी की तैसी. पटसंख्या घटल्याने पालिका शिक्षण विभागाचा आहे हा निर्णय, आणि शिक्षणाचा दर्जा घसरल्याने पालकांचा ओढासुद्धा या शाळांकडे घटलेला आहे. महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याने पालकांचा ओढा खाजगी शाळांकडे वाढत आहे. त्यामुळे 2 वर्षापूर्वीच 20 शाळांचे विलिनीकरण केले असतानाच पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आणखी 8 शाळांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेनुसार स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी शिक्षण विभागाच्या शाळांवर 400 कोटींचा खर्च करूनही शाळा बंद पडत असल्याने महापालिकेसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षात पालिकेच्या शाळांमधील पटसंख्या लक्षणीय घटत आहे. 25 लाखांच्या आसपास असलेली ही विद्यार्थी संख्या 92 हजारावर आली आहे. त्यामुळे प्रशासनाला गेल्या काही वर्षात एकाच परिसरातील प्राथमिक शाळा एकत्र करण्याची वेळ आली आहे. 2017 ते 2018 पटसंख्या घटल्याने अशाच 20 शाळा एकत्र करण्यात आल्या होत्या. त्यानंतर यावर्षी आता पुन्हा 8 शाळांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हे विलिनीकरण एकाच इमारतीतील प्राथमिक शाळांचे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. आयुक्तांचा प्रस्ताव अर्धवट आहे. आयुक्तांचा प्रस्तावच अर्धवट. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने स्थायी समितीकडे पाठवण्यात आलेला हा प्रस्ताव अर्धवटच आला आहे. या प्रस्तावात शिक्षण विभागाने शाळांची यादीच दिलेली नाही, त्यामुळे नेमक्या कोणत्या भागातील आणि कोणत्या शाळांचे विलिनीकरण होणार हे समोर आलेलं नाही. इतका महत्त्वाचा विषय असतानाही अर्धवट प्रस्ताव पाठवल्याने प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.